नमस्कार। आज हम मटर के दाने छीलेंगे। मटर सर्दियों के दिनों में बहुत फ्रेश मिलते हैं। मटर से कई चीजें बनती हैं, जैसे मटर पनीर, मटर पैटीज। आज हम बनाएंगे रेशमा मटर, जो रेशमा जी की खास रेसिपी है। रेशमा जी, मटर छीलते वक्त ध्यान रखिए, क्योंकि उसमें से वॉर्म भी निकल सकती है। और कभी कभी ये मटर रेसिपी बनने से पहले किसी क्रिएटिव आदमी के पेट में भी जा सकती है। कसला यार, मी याला म्हटलं मी खूप लोकांची खेचते, माझ्या अंगात खूप किडे आहेत, तर मला म्हणे पेस्ट कंट्रोल करून घे। तुझे काम करतोय हळू। विठ्ठला पांडुरंगा श्रीरामा पासोड्या विठोबा जिलब्या मारुत्या हत्ती गणपत्या कुठे आत्रे तुम्ही सगळे? अरे ओंकारेश्वरा मृत्युंजयेश्वरा चिमण्या गणपत्या कुठे आहात, कुठे आहात सगळे? काय काय सगळे खाली मान घालून बसलाय, बोलत पण नाही कोणी। कंटाळा आला यार, फार कंटाळा आला, खूप खूप कंटाळा आला। सतत काम 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 काम, आणि माझं काम पण नाही हे मी उडवून घेतलंय। किती बरं आहे ना सगळ्यांचं, तुम्ही सगळेजण काम करताना ऍटलीस्ट हिंडू फिरू शकता, मला हे घाणेरडं कम्प्युटर समोर बसून राहावं लागतं रे। अट्यार प्लीज काहीतरी वेगळं सांगा मला, खरंच। आशू सांग ना, तू काय करतोयस? मी बॉल बनवतोय मॅच साठी। मी उद्या मॅच घेतली मिनल सोबत आबादुबीची। किती साधी काम आहे, किती मन लावून करतोस ना तू। बोल का बोलला आता, म्हणून आम्ही बोलत नाही। अरे नाही रे बाबा, उलट हेवा वाटतोय मला तुझा, तुमच्या सगळ्यांचा। मला असं काहीतरी करायचंय, सहज साध सोपं, ज्याच्यातून आनंद मिळेल। हे काय करतोय मी यार, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात खरंच यार। हे भगवान, या अल्ला, जीसस क्राइस्ट, भगवान महावीर, गौतम बुद्ध, अरे कुठे आहात तुम्ही सगळे? अरे किती देवांना हाक मारतोयस, सगळे 33 कोटी देव येतील माझ्या घरात, बसायला जागा उरणार नाही। का यार, मीच का? तुम्ही सगळे बघा ना, तुम्ही सगळे किती आनंदात जगताय यार। तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही करताय, आणि मी फडतूस काम करत बसतो 24 तास। मला काय वाटतं माहितीये का, मी एका जेलमध्ये अडकलोय कॉर्पोरेट वर्ल्डच्या। माझा बॉस आहे ना, तो मदारी, आणि मी माकड आहे त्याच्या तालावर नाचणार। नको करूस मग काम, म्हणजे आज पुरता नको करूस, काही बिघडत नाही। म्हणणं सोपं आहे, खरंच सोपं आहे रेश्मा। स्वभाव आहे ना, स्वभाव तो बदलत नाही, माझा स्वभाव आहे। कसा बदलणार आहे मी, मलाच त्रास उतरणार आहे त्याचा। तू एक काम कर, तू या मटरच्या सालासारखं ना असा स्वभाव बाहेर काढून असा फेकून दे स्वभाव। हा येस। नको, त्यापेक्षा तोंडावर पाणी मारतो आणि पुन्हा कामाला लागतो। अरे किती पाणी मारतोयस, काय बेसिनवर आंघोळ करतो काय आता? जा
तुझ्या काय होत तुला माहिती फिश टँक आहे ना त्यातलंही पाणी आपण दर आठवड्याला बदलतो मनी प्लांटच्या बाटलीतलं पाणी आपण दर आठवड्याला बदलतो कुंड्यांना आपण रोज पाणी घालतो मी ना मी मात्र वर्षानुवर्ष ऑफिस नावाच्या डबक्यात डुंबतोय त्याचं पाणी कधी बदललंच गेलं नाही मी शिळावत चाललोय रे नाही अरे समुद्रातल्या माशांना गरज नसते पाणी बदलायची किंवा रानात वाढणाऱ्या वेली असतात ना त्यांना कधी पाणी घालावं लागत नाही चिलॅक्स मूड मध्ये राहा यार सुजा तू फ्री हो काही कुठलं पाणी बदलायची गरज नाही असं कसं चिलॅक्स हो अचानक कसा हो सांग मला म्हणजे वर्षानुवर्षाचा माझा स्वभाव मी कसा बदलू असा चमत्कार कसा घडणार आहे असा एक दिवस चमत्कार घडला आणि सुजय साठे फ्री सोल झाला कसं होईल सोल कुठला बुटाचा की सोल कडीतला बॅड जोक माहितीये मला तुला फक्त चेअरअप करायचा प्रयत्न करतोय तू तू शांत हो यार नाही होणार आहे मी चेअरअप नाही होणार आहे कारण माझा हा स्वभाव आहे तो कधीही बदलणार नाही आहे हा नळ आहे ना तू घरात आल्यापासून या नळाला एकदा तरी पाणी येताना पाहिलंस नाही या नळाचा स्वभाव आहे कोरडं राहणं हा नळ जसा कोरडा आहे ना तसा मीही कोरडाच राहणार बघ आता हा नळ मी सुरू केला नाही तरी यातून पाणी येणार नाही कारण हा काही चमत्कार नाही आहे बघ 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 असू रेशमा अरे नळाला पाणी आलं बघ बघ नळाला पाणी आलं काय काय दिल चाहता है दिल चाहता है मन चाहता है चायला नळही बदलला यार कैवल्य कैवल्य अरे अजून झोपलायस श्री बाबा अरे मान्य आहे तू जागतोस रात्री प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो ना तसं कधीतरी कधीतरी सकाळी सकाळी तुझं मुखदर्शन होऊ दे रे उठ कैवल्य ती आहे ना बघ सकाळी उठली तयार झाली आणि गेली सुद्धा ऑफिसला पोचली असेल कैवल्य उठ अरे तो बघ तुझ्या अंघोळही करतोय येत आई मी उठलोय बघा कधी नव्हे ते आशूही उठलाय ऐक ना ताई जरा काहीतरी खायला दे ना भूक लागली यार ते रात्री फार कष्ट झाले ना हो कसले रे कसले कष्ट अगं ते आपल्या बेसिनच्या नळाला पाणी आलं ना म्हणून मी ठरवलंय त्याच पाण्याने आंघोळ करायची मग एक एक मग घेऊन अख्खी बादली भरली मी काल रात्री अब मैं तुमको डबल ऑफर देता हूं आज जा आणि पुन्हा एकदा त्या बादलीत पाणी भर आणि मग त्यांनी आंघोळ कर म्हणजे काय थोडेसे कष्ट पडतील तुला आणि कष्टाचं गोड फळ चाखायला मिळेल का कारण की तू भरलेल्या बादलीने आता मी आंघोळ केली कैवल्य तू उठलायस का मीनल आली का इतक्यात नाही रे मीनल गेली कधीच कबीरला भेटायला कबीर
इथे कोण झोपलंय? विषयांतर होते आशुतोष, इथे कोण झोपलंय? इथं मला काय वाटतंय, आपल्या नळाला जसं पाणी आलं ना जादूनी, तसंच एखादा जिन आला असेल. काय जिन प्यायलास का सकाळ सकाळी? चोर नाही ना आला? म्हणजे चोरी करायला आला आणि थकला आणि थकून बघून झोपला. जोकर चोरी. मी बघ. मी पण बघतो. चल. काही नाही काही नाही, या ना. तू बोलू नको. आणि लांब वा तुम्ही, त्याच्याकडे हत्यार असू शकतो. अरे आता स्कॉलर आहे. स्कॉलर आहे. सुजय. 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 असं कस झालं? चांगलं होत रे. मरल्या संसारावर न गेला. कंजूस होता रे. पण चांगला होता. सतत कॉन्ट्रीब्युशन मागायचं रे. पण चांगला होता. अरे अजूनही तसाच रे कंजूस. पण जिवंत आहे रे. जिवंत आहे. जिवंत आहे. तुझ्या बरं वाटत नाहीये का? अरे खूप बरं वाटत आहे. साडेसहा वाजता उठतो. साडे आठ वाजले. हो काय करू काय करू. एक बेटी दे ना, अजून बरं वाटेल. मला बेड बिस्किट दे ना. मला बेड पोहे दे ना. आणि मग मला बेड ऑमलेट दे. ब्रेड ऑमलेट दे. जोक करतोय सकाळी कॉलर. आज तुला सुट्टी काय? ए मला एक सांग, साडेआठ वाजून गेले, माझी अंघोळ झालीये, तू झोपलास? असं आहे, प्रेझेंटेशन होत ना आज. होत. मग भूतकाळ झाला तो. मी ठरवलंय काम को मारो गोली. गोली का? गोली का? कारण मला आठवतंय तेव्हापासून मी तेच करतोय काम. खरे रे. हा पहिली दस्त्यापासून ऑफिसला जातो. नाही नाही, मॉन्टेसरी पासून. खरंच मला आठवतंय तेव्हापासून मी कामच करतोय. म्हणजे मला ते आवडत नाही असा मुद्दा नाहीये, पण मला तेवढंच करायचंय असंही नाही रे. म्हणजे मी तुमच्याकडे बघतो ना यार, तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा दंगा करता, मस्ती करता, नाचता, आणि मी काय करतो? काय करतो? काय करतो? एक मिनिट असं म्हणून आम्हाला ओरडत असतो. आय नो आय नो. पण हे अचानक असं रिअलाइज का झालंय तुला? हे मला कळत नाहीये. नळामुळे. काय? आपला जो नळ आहे ना, त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की एक नळ ज्यातून वर्षानुवर्ष पाणी येत नाही, त्याच्यातून एक दिवस अचानक पाणी यायला लागलं, तर मग जगात कुठल्याही गोष्टीत बदल होऊ शकतो. त्यामुळे मी ठरवलंय बदलायचं. म्हणजे तू रागवणार नाही? हड. ते प्लॅनिंग वगैरे करून देणार नाही आम्हाला? नाही. आणि लेक्चर बाजी हे काय असत? अजून एक प्रश्न आहे. हा, तू आत्ता कितपत खोटं बोलतोयस? 0%. मी आत्ता 2000% खरं बोलतोय. अरे स्कॉलर बदल गया. एक मिनिट, हे म्युझिक काय मस्त आहे ना. फोन 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 वाजतोय. फोन कोणाचा? अरे माझा. बॉस. ओके. बॉसचा फोन. हॅलो सर, गुड मॉर्निंग. येस. नाही सर, ते नाही केलं मी काम. का? कारण ते काम माझं नाही आहे सर, ते दुसऱ्या कोणाचं तरी. आजपर्यंत मी ते करत होतो, पण आता मी ठरवलं आहे मी नाही करणार ते काम. सॉरी सर. नाही, आज ऑफिसला येणारच नाही आहे मी सर. हां, कारण हे झालं हो सर, आमच्या बेसिनच्या नळाला पाणी यायला लागलं. हां, त्यामुळे आम्ही सेलिब्रेट करणार होतो आज. करा. नाही, उद्या पण नाही येणार आहे सर मी. सर मी पुढचे अनेक दिवस, म्हणजे मला जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत मी ऑफिसलाच येणार नाही. खरंच सर, सुट्टी हवी आहे मला. जर सुट्टी देणार नसाल ना सर,
तर मग काढूनच टाका मला, दुसऱ्या कोणाला तरी घ्या. ओके सर, थँक्यू सुट्टी दिल्याबद्दल. बाय, हॅव अ ग्रेट डे सर, अँड एन्जॉय युअर वर्क. बाय. काय काय बघताय? काया पालक का पुनर्जन्म? राम और श्याम, सीता और गीता. पीटर पार्कर स्पाइडरमैन, ब्रूस वेन बैटमैन, सुजय साठे स्कॉलर मैन. स्कॉलर मैन? यस, खाच को तोड़ने और नियम को मोड़ने आ रहा है आपके शहर में स्कॉलर मैन. और एक बात बता दूं, स्कॉलर मैन सिर्फ अपने इंस्टिंक्ट्स की सुनता है, और अभी उसका इंस्टिंक्ट उसको ये बता रहा है कि उसको टूथब्रश करने से पहले डांस करना पड़ेगा. तो 1 2 3 पांगरू डांस, 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 पांगरू डांस. ये या 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 थ्री क्लास मोस्ट स्कॉलर एफएम. हुर्रे हुर्रे हुर्रे. ताई आता आज काही नियम लागू नाहीयेत, आज अंघोळीला सुट्टी, आज ओनली बेडवर झोपणे. मी पण झोपतो. काय चाललंय? रे भैया छुटे लगा डुंग डुंग, रे भैया छुटे लगा डुंग डुंग, रे भैया. ए एक्शन ओळख, कुठला बॉरर? लेफ्टी हरभजन सिंग. क्या बात है ये बात. सुजय यार, असा चिलॅक्स मोड मध्ये चांगला वाटतोस तू. नेहमी कसा सतत टेन्शन मध्ये असतोस ऑफिसच्या. बट आय लाईक यू दिस वे, इट्स काइंड ऑफ कूल माय बॉय. या माय बॉय. तुला सांगतो, त्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये ना इतकी वर्ष काम करून करून ना माझे नळ बंद झाले होते. सगळं असं चोंदून गेलो होतो, असं कोंदून गेलो होतो. आता आय एम फ्री मॅन, आय एम फ्री. सांगतो, आमच्या ऑफिसमध्ये ना दिवसभर त्या एसी रूम मध्ये बसून ना इतकं बोर व्हायचं ना. ॲक्च्युली तुला सांगतो, बाहेर दिवस आहे का रात्र आहे कळायचं सुद्धा नाही. आणि त्यातून ती कामं, बॉसला खुश करा, त्या डेडलाईन्स पाळा, प्रेझेंटेशन करा, टार्गेट्स पूर्ण करा. हॅड तुला सांगतो त्या एसी क्युबिकल्समध्ये बसून ना मी पण असाच झालो होतो, एसी सारखं थंड. ॲक्शन ओळख, ॲक्शन नीट बघा. फेकी मलिंगा. काय मजा असते यार क्रिकेट म्हणजे. तुला सांगतो, आमच्या ऑफिसमध्ये ना सगळे ना यंत्रवत झालेत, यंत्रवत, ऍक्च्युअली यंत्रवत. त्यांना ना काही नकोय, माणसं नकोयत, नाती नकोयत, सगळ्याचा कंटाळा आलाय मला. करेक्ट आहे, तुला गरज होती या ब्रेकची. पण मला एक सांग सुजा, तुला सुट्टी हवी होती तर नीट विचारायचं ना बॉसला की मला सुट्टीची गरज आहे, मला सुट्टी देता का प्लीज. असं कशाला म्हणलास, सुट्टी द्या नाही तर मला काढा. अरे अब तो ऐसे ही होने वाला है सर जी, अब मैं हूं हरफन मौला, सब करूंगा खुल्लम खुल्ला. पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो ना सुजय, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक स्थायी भाव असतो. नळ नळ असतो, पाणी पाणी असतं, नळ पाणी कसं होऊ शकेल ना. नाही असं काही नाही, काय असं अजिबातच नाही आहे. अरे कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं हो सकता, कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तबियत से उछालो तो यारो. आसमान घाबरलं बघ. ती घाबरली असेल, पण मला आवडतंय तुझं असं असणं. गुड, थँक यू. सुजय आज तो घरी आहेस ना, गरम गरम पोळा देते हा तुला जेवताना. ऑफिसमध्ये मायक्रोवेव्ह मध्ये गरम करावे लागत असतील ना. येस,
आज मी गरमागरम पोळ्या खाणार आहे, पण आजच नाही आता मी रोजच गरमागरम पोळ्या खाणार आहे.